संघांना पहिला पुकार असेल, दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे. दोन षटकांची ही लढत असेल. चला संजय दादा स्पोर्ट्स करुंगली संघ आपल्याला विनंती असेल. संजय दादा स्पोर्ट्स करुंगलीचे सर्वे सर्व संजय दादा यांना विनंती करतो की मागील मॅचचा हिरो ओमकार पाटील याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे. ओमकार पाटील यायचंय. संजय दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ओमकारला मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बहरदार खेळीमुळे रोहन स्मृती इलेव्हन मांगले हा संघ पुढील फेरीमध्ये दाखल झाला आहे. आणि यात चालू असल्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या संघासोबत दोन हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला होती आहे सुरुवात पंचांच्या भूमिकेत पाहिलं तर स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेत अध्यक्ष संदीप पाडील बबलू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सरळच्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय नेताजी ढेरे, पहिलवान नेताजी ढेरे यांना आपण पाहतोय. दोन्ही पंच मातब्बर पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत या फाईव्ह स्टार चषकासाठी. सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर सुरेख असं पंचांची भूमिका पाहायला मिळते आहे. चला दोन्ही संघांचा बारावा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. वाकेश्वर ए संघ आपला बारावा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. सागर थोरात एक स्टार खेळाडू गोलंदाजी मार्कवर पाहिलं. सुनील पाटील पहिला चेंडू हाफ ट्रॅकर. पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटने होतीय सुरुवात. श्री गणेशा होतोय धावांचा. अमर मराठे यांना विनंती करतो की पुढील मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. चला गवळेवाडी संघ आपला संघनायक आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. काय येतोय. ओ यू टी आउट म्हणजे सागर थोरात यांना मात्र परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला सावलीच्या आश्रयाला. पहिला चेंडू नक्कीच वाईट टाकला. तदनंतर सुरेख असं कमबॅक म्हणता येईल गोलंदाज सुनील पाटील नाना यांचा. नवीन फलंदाज गणेश शेटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला जरा स्पीडअप घ्यायचं आहे. दोन्ही संघाला विनंती असेल यापुढील होणारा सामना फ्रेश सामना सी गटातील पहिला सामना काळामध्ये विस्फोट्स मानेवाडी विपक्ष जय हनुमान स्पोर्ट्स गवळेवाडी असा यापुढील होणारा सामना असेल. नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे गवळेवाडी संघाने. आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा. पुढील चेंडू गणेश शेटके यांच्यासाठी. पुन्हा एकदा सुरेख असं बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकच धावेवर गणेशला समाधान मानावं लागेल. पाडेवाडी संघ आपण या ठिकाणी आलात. या ठिकाणी आपलं पुन्हा एकदा चेंडू टोलला आहे सुवास मिस्टर 360 चेंडूच्या खाली आणि संपलाय करणच्या खेळीचा अंत. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते सुनील पाटील नाना यांच्याकडून. संघ मालक नक्कीच खुश असतील संजय दादा आपल्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर.
यस, तीन चेंडू, एक सिंगल दिली आणि दोन विकेट, तीन विकेट या ओव्हरमध्ये आतापर्यंत संपादन केल्यात सुनील पाटील याने. एक धाव खर्च करून तीन विकेट घेतल्यात. पाच चेंडूंचा खेळ झाला, एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे, शेवटचा चेंडू असेल आणि संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त दोन धावा. चेंडू तर दिलाय भिरकावून, चेंडूला सीमारेषे पार, षटकार, सुरेख अशी फलंदाजी. पाच चेंडू सुरेखरित्या हाताळले, तीन गडी बाद केले, त्यानंतर सहाव्या चेंडूवर मात्र संदीपने सुरेख असा षटकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आठ या आकड्यावर. चला जरा स्पीड अप घ्यायचा आहे. नवीन गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत चला सामन्याला सुरुवात करायचे पंच नेताजी ढेरे बबलू पाटील. चला वाकुर्डे संघाकडून पहिला चेंडू हातावर देतो विनोद माने, सामना करेल तो सुनील पाटील नाना. बारा चेंडूमध्ये 21 धाव्यांची गरज आणि हा उत्कृष्ट ब्लॉक हल चेंडू, एक धाव पूर्ण, एका धावामध्येच शांत ठेवलंय विनोद माने यांनी. अजूनही 11 चेंडू, 20 धावांची गरज. सुस्मित सर आपण यायचं आहे, पळत यायचं आहे आपण, एक मिनिट थांब. दुसरा निर्धाव चेंडू, तिसरा चेंडूचा सामना करेल तर सुहास आणि उंच असा टोलेला बॉल, बॉल जाते हवेमध्ये, बोया क्षेत्ररक्षण काय करतो आणि झेल सुटलेला आहे, अतिशय गच्चा क्षेत्ररक्षण
असं म्हणता येईल वाकुर्डे टीमकडून. हॅलो हॅलो, चालूचा सामना आपण पाहताय तो म्हणजे संघ करुंगली विरुद्ध वाकुर्डे दुसऱ्या फेरीतला सामना. अतिशय रंगतदार सामना एकीकडे आपण पाहताय नॉनस्टा गेंडला सुहास चव्हाण तर दुसरीकडे नाना विनयचा पुढला चेंडू. यावेळी मात्र स्टेप आउट करून समोरच्या दिशेला चेंडू हवेत आहे मात्र पकडला जातोय जेल संपलाय. सुनील नाना यांचा खेळ धक्का क्रमांक एक पहिला गडी बाद हद्दपार तडीपार जातोय तंबूच्या आश्रयाला. विनोदचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू पहिलं षटक हातातोय आणि अतिशय दर्जेदार गोलंदाजी आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी मात्र त्याच्या हातून घडत असताना एक मोठा मासा पकडला नाना यांच्या रूपात पहिली विकेट मात्र आपल्या संघाला मिळवून देत असताना. नवीन फलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये 21 धावा आपण पाहताय बनवायच्या आहेत. 21 धावांचं आव्हान आहे मात्र स्ट्राईकवरती आता रोहन नवीन फलंदाज आणि विनोद जर पाहिलं ना अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. यावेळी पुन्हा एकदा अचूक टप्पा अचूक लाईन अचूक लेंथ सुवास धडपड करतोय स्ट्राईकवर जाण्यासाठी मात्र रोखून ठेवलंय नॉनस्ट्राईक एंडवरती. अतिशय चांगला विचार गोलंदाजीच्या माध्यमातून जर आपण केला तर कुठेतरी हीच त्यांची जमेची बाजू ठरू शकते. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आत्तापर्यंत 5 चेंडू हाताळलेले आहेत. अतिशय सुंदर आणि फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या संघ वाकुडे बुद्रुक या संघाने. मोठा फटका येणं आवश्यक असेल जरूर. यावेळीच मात्र घडतंय काय बिघडतंय काय हा हा खराब चेंडू वाईट चेंडू अवांतर धाव अवांतर धावेने धावपलक मात्र पुढं सरकत आहे. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 3 घरामध्ये. जर पाहिलं उर्वरित 7 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आतापर्यंत धावसंख्या 3 घरामध्ये. मोठा फटका येणं अनिवार्य राहील. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत टाकू शकतो मात्र चांगली गोलंदाजी करतोय विनोद. अतिशय सुरेख गोलंदाजी या स्पर्धेमध्ये मात्र अलाउंड द कार्पेट चेंडू खेळला जरूर. एकदा वेगाने दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील कंप्लीट. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. आता मात्र एक षटक समाप्त एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 5 घरामध्ये. उर्वरित 6 चेंडू आणि बनवायचे आहेत. सोळा धावा बनवायचे आहेत. 6 चेंडू 16 धावा. आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर पाठीमागल्या मॅचमध्ये देखील अशीच कामगिरी केलेली. याच मॅचमध्ये तुम्हाला तीच पुनरावृत्ती केली पाहिजे त्या फलंदाजाची. मात्र गोलंदाजीची दुवा सांभाळण्यासाठी 6 चेंडू आणि 16 धावा वाचवण्यासाठी संघाचे कर्णधार स्वतः सागर थोरात त्यांनी आपल्या खांद्यावरती ही जिम्मेदारी घेतलेली आहे. संघाचं दुसरं 16 ओवरचं शेवटचं आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 16 धावा. पुढील सामना आपण पाहताय सी गटामधील गवळेवाडी विरुद्ध मानेवाडी असा सामना असेल. 3 षटकांचा सामना. चला स्पीडअप घ्या जरा. चला सुरुवात करा. सागर थोरात राईट अमोर द विकेट पहिला चेंडू सुवास चव्हाण तयार आहे. 6 चेंडू 16 धावा पहिला चेंडू. यावेळी मात्र पॉइंटला जाऊन पंच केलाय पॉवरफुल चेंडू जातोय सीमा रेषेपार छत्रपतींचा छावा षटकार मारलाय भावा. ह्याल्यात 6 धावा. या 6 धावांनी मात्र धावसंख्या भरारी घेते. धावसंख्या जाऊन पोचते 11 घरामध्ये. आता समीकरण बदललं 5 चेंडू आणि बनवायचे आहेत 10 धावा. आपण जर विचार केला ना पहिल्या चेंडूवरती कुठेतरी मोठा फटका आल्यानंतर प्रेशर रिलीज करणारा फटका म्हणायला काही हरकत नाही.
त्याच्यानंतर गोलंदाजावरती पुरेपूर मात्र आता प्रेशर असेल. ज्या पद्धतीने विनोदने गोलंदाजी केली तशी गोलंदाजी मात्र तुम्हाला आता करावी लागेल. शॉर्ट पद्धतीचा चेंडू टाकला आणि मात्र त्यावरती पुरेपूर समाचार मात्र घेतला. कुठेतरी पूल करवण्याचा प्रयत्न होता मात्र पूल न करता पॉईंटच्या दिशेला अतिशय ताकदवर शॉट मारायला काही हरकत नाही. पुढला चेंडू यावेळेस मात्र अतिशय सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर. एक धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न आणि इथं घडतंय काय. इथं मात्र तीन धावा घेण्यात यश मात्र आलं. चौथ्या धावेचा प्रयत्न करत असताना विकेट मात्र जरूर गेली. मात्र अतिशय खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पाठीमागे इष्टरक्षकाच्या हातून कुठेतरी गफलत झाली आणि तो पुरेपूर मात्र समाचार घेतला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये चांगलं ताळमेळ, चांगलं कॉम्बिनेशन. अनिकेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रोहन माघारी आला मात्र अनिकेत मैदानाच्या आतमध्ये. तीन चेंडू अजून देखील, माफ करा, चार चेंडू अजून देखील बाकी आहेत. चार चेंडू सात धाव्यांची गरज. सात धावा चार चेंडू. सागर थोरात आपल्या संघाचा संघनायक आहे आणि आता संघासाठी काय करेल, काय गेम प्लॅन असेल, कशा पद्धतीने चेंडू हाताळेल हे मात्र पाहणं गरजेचं असेल. राईट टाइम ओवर द विकेट मारा जरूर करतोय मात्र स्ट्राईकवरती सुहास चव्हाण ज्या फलंदाजामध्ये क्षमता आहे 360 अंशांमध्ये कुठेही फटकेबाजी करू शकतो असा सुहास चव्हाण स्ट्राईकवरती. पुढला चेंडू यावेळी मात्र फटका बसला जरूर. संतोष इथं मात्र काय करतोय, घडते काय, चुकी होते जरूर. इथं मात्र घडतंय काय, बिघडतंय काय, तर स्ट्राईकवरती पुन्हा एकदा सुहास चव्हाण देखील येईल आणि संतोष चव्हाणची ही चुकी किती महागडी ठरेल. आता मात्र आपण पाहत आहे संतोष कुठेतरी खचला जरूर असेल मात्र खचायचं नाही. पुन्हा एकदा प्रयत्न जरूर करा. चेंडू आला तर पुन्हा एकदा पकडा जरूर. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या त्या म्हणजे पंधरा धावा. सहा धाव्यांची अजूनही गरज आहे. तीन चेंडू सहा धावा. कुठेतरी दुसरी धाव घेत असताना मात्र विकेटचं पतन झालं रनआउटच्या स्वरूपात. मात्र हा झेल किती महत्त्वाचा होता. यावेळी मात्र अतिशय दर्जेदार स्ट्रोक. यावेळी चेंडू जातोय. पंच आमच्यापर्यंत वळतील. पंचांचा इशारा काय येईल. वन बाउंस सीमा पार आर पार. हाल आहे चौकार चार धावा. आता मात्र समीकरण बदललं. उर्वरित चेंडूमध्ये दोन धावेंची गरज. दोन चेंडू आणि दोन धावेंची गरज. चला स्पीड अप घ्या. यावेळी मात्र उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जरूर. आता मात्र समीकरण बदलतंय जरूर. एक चेंडू एक धावेची गरज. स्ट्राईकवरती युल्या टिल्या काय काय नाव आहे. ओके ओके सौरभ लाडानं लाडाचं नाव आहे युल्या. मात्र कामगिरी सौरभ आहे स्ट्राईकवरती. काहीतरी कामगिरी केली पाहिजे. एक चेंडू एक धावेची गरज असताना कानमंत्र दिला जातोय सौरभला. स्ट्राईकवरती सौरभ. चला स्पीड अप घ्या. पंच आपल्याला देखील विनंती असेल की टीम मीटिंग घेऊन देऊ नका. चला घाई करा मित्रांनो. आपल्याला विनंती आहे अजून देखील खूप सामने खेळवायचे आहेत.
यावेळेस मात्र अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. इथं मात्र पुढल्या फेरीत संघ दाखवतोय संघ करुंगली. हार्ड लक बॅड लक संघ वाकुडे बुद्रुक ए काय डिसिजन आहे डिसिजन पेंडिंग आहे इकडं आम्हाला माहिती नव्हतं अंगावर येऊ नका. पंच आणि आयोजक आपण निर्णय द्यायचा आहे.